भक्त कसा असावा किंवा सतसाधक कसा असावा त्यातील आपण भाग 24वा पाहणार आहोत. आपला विषय चालू आहे नवविधा भक्ती, त्यातील सख्य भक्ती म्हणजे सद्गुरूंशी एकरूप अशी भक्ती आपण त्याच्यावर पाहणार. तर लक्षात घ्या की तुम्ही सद्गुरूंच्या अगदी एकदम जवळ असणं खूप गरजेचं आहे की सद्गुरू नुसता आवाज द्यावा आणि तुम्ही ते काम करावं, तो आदेश मानावा सर्वांगाने. मग तिथे किंतू परंतु अविश्वास असा नसो, कारण एकदम आता एवढे भाग आपण बघितले भक्तीची, त्यातले ही सख्य भक्ती म्हणजे एकदम जवळ, त्यांना आपलंसं वाटलं पाहिजे. घरामध्ये खूप लोक आहेत. पूर्वीच्या काळी 8-8 मुलं असायची, 10-10 12-12 मुलं असायची. आई किंवा वडिलांना हाच मोठा प्रश्न असायचा की जर एखाद्याला काम सांगितलं तर त्यांनी ऐकलं पाहिजे ना, तो आई वडिलांचा अपमान पण होतो नाही ऐकलं तर. मग अशाच मुलाला सांगायचे जो त्यांच्याशी एकरूप आहे, सख्य आहे. मग त्याच मुलाला सांगायचे की बाळा हे तू असं असं कर, बाकी कोणाला सांगत नव्हते. ज्या वेळेला राम आणि रावणाचं घनघोर युद्ध चालू होतं, खूप काही, ज्यावेळेला लक्ष्मण ज्यावेळेला युद्धामध्ये जमिनीवर पडला होता, तर त्यावेळेला लक्षात घ्या राम खूप हे झाला होता की आता कसं करायचं युद्धाचं. सक्का भाऊ एकदम जमिनीवर पडलेला पाहून कोणाला असं वाटणं, किती नर्वस झाले होते. त्यावेळेला वैद्याने सांगितले की संजीवनी ती बुटी जे वृक्ष आणायचं होतं, तर त्यावेळेला कोणाला बोलायचं, रामाला हा मोठा प्रश्न होता ना, कोणाला बोलायचं, तर जास्त जवळचा कोण होता. सर्व किती सैन्य होतं, खूप सैन्य होतं, कितीतरी सैन्यातून हुशार पण होते सर्व, पण त्यामधून फक्त हनुमंतालाच निवडलं गेलं. ही जी निवड आहे ही खूप महत्त्व, बाकीचं मी पुढचं काही सांगत नाही, पण महत्त्वाचं एवढं आहे की तुम्हाला सिलेक्ट करणं त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून ह्या ब्रह्मांडाच्या स्वामींनी म्हणजे सद्गुरूंनी तुम्हाला सिलेक्ट करणं साधी गोष्ट नव्हे. सिलेक्ट कोण होतो शाळेमध्ये माहिती ना, एखाद्या वेळेस कुठचंही स्पोर्ट्स खेळायचं असेल जिल्हास्तरीयवर, तर शाळेतून कोणाला निवडलं जातं, जो शाळेशी एकनिष्ठ आहे त्यांना माहिती हे जिंकणारच गेल्यानंतर, हरणाऱ्याला निवडत नाही कधी, लक्षात ठेवा. हा सक्सेस होणार त्याच मुलांना निवडलं जातं, लक्षात आलं. म्हणून सद्गुरू कोणाला निवडतात, कोणालाही निवडत नाही. जे लोकांना मान्य असतं त्याच व्यक्तीला निवडतं. म्हणून बोलतात ना सद्गुरू बोलायचे, लोकमान्य टिळक ही पदवी नव्हती लोकमान्य, लोकांना मान्य होते म्हणून ते लोकमान्य झाले. आणि तुम्ही लोकांना मान्य आहेत का अमान्य आहेत हे स्वतःला विचारा. तुमच्या अंतरंगामध्ये समाजाबद्दल प्रेम आहे का, प्रीती आहे का हे बघा. देशासाठी तुमचं रक्त खवळतं का, गरम होतं का, तडफडून उठतं का, कार्य करण्याची प्रेरणा होते का देशासाठी,
हे विश्व सुखी होण्यासाठी तुम्हाला झोप लागत नाही का? रात्रंदिवस तुम्हाला असं वाटतं की काहीतरी करावं, कार्य करावं असं वाटतं का? ज्याच्या प्रत्येकामध्ये ईश्वर पाहण्याची दृष्टी असेल, ही सर्व भावंड, ही सर्व प्राणी मात्र, पशु पक्षी किडे मच्छर सर्वांना आपलंसं म्हणतो का? सर्वांना प्रेममय दृष्टीने बघतो का? सर्वांना बोलताना, वागताना, कार्य करताना नम्रता भावाने बघतो का? सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवतो का? असाच सतसाधक, असाच भक्त हा सद्गुरूंना सख्य भक्तीत आवडतो. नाही तर तो ब्रह्मांडाचा स्वामी उभंच कसं करेल त्यांना? ज्या वेळेला एकरूपपणा कोणाशी होईल, कोणाशी एकरूपपणा होईल, ज्या वेळेला सद्गुरूंना असं वाटेल की ही व्यक्ती योग्य आहे, त्याच वेळेला, अन्यथा नाही. अरे चाणक्यांचं वाक्य खूप सुंदर आहे. जर जंगलातला राजा सिंह किंवा वाघ जो काय असेल तो बकरीशी मैत्री करेल का? करूच शकत नाही. एकदम सखा आपला बनवेल का? करूच शकत नाही. कारण त्याची ताकद आणि तिची ताकद, त्याची विचारसरणी तिची विचारसरणी, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. सद्गुरूंना कुठचे शिष्य आवडतील, कुठचे सखा म्हणजे सोबत असतील, तेच जे संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार करतील, संपूर्ण चराचराचा विचार करतील, निर्गुण निराकार सगुण साकार ह्या सर्वांचा अभ्यास करतील, तेच आवडणार. एखादा मोठा बिझनेसमॅन आहे वर्ल्डमधला, सर्वात मोठा बिझनेसमॅन, त्याचं मोठं साम्राज्य आहे, तो कोणाशी मैत्री करेल? एका दुकानदाराशी नाही करणार. त्याच लेवलच्या लोकांशी मैत्री करेल का? याच्यासाठी करेल की त्याला बिझनेस वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे. सद्गुरूंनाही तेच अभिप्रेत असतं की हा जो प्रचार प्रसार आहे, जो वेदांपासून चालत आलेला, जो भगवद्गीतेपासून, रामायणापासून चालत आलेला, जो वेगवेगळ्या संतांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ यांच्यापासून चालत आलेला तोच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी चालवलेला, तोच भगवत धर्माचा प्रचार प्रसार, धर्म सत्य निर्गुण निराकार सर्वव्यापक एकतत्व, तेच एकम बहुश्यम तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. सर्व विश्व चांगलं आहे, कुठचंही वाईट नाही, सर्व विश्व चांगलं आहे. संपूर्ण जीवन आनंदासाठी आहे. प्रत्येकाच्या अंतरंगात ईश्वरी तत्व भरून आहे, 100% भरून आहे, 100%. 1% तुझं जीवन तुझं नाही आहे. 100% त्याच्यामध्ये ईश्वरच नांदतो, 100% परमेश्वरी तत्व नांदतं आहे, 100% पंचमहादेव, त्याला पंचमहातत्व, पंचमहाभूत म्हणतो, तेच नांदतं आहे. हे पाहणं, तसं वागणं, तसं विचार करणं, तसं अनुभव घेणं, तसं स्मरण करणं, हेच खरं जीवन आहे. त्यालाच परमानंद म्हटलं, त्यालाच सुखानंद म्हटलं, त्यालाच आनंद घन म्हटलं, त्याला सुख शांती समाधान म्हटलं. तोच प्रचार आणि प्रसार ज्यांनी सर्वांगाने सर्वार्थाने उच्चतम अवस्थेत माणूस सुखी समृद्ध आणि यशस्वी होऊ शकतो, हेच तर सत्य सांगण्यासाठी ते आयुष्यभर जगले.
सर्व सर्व वेदांपासून सर्वांनी तेच सांगून तेच सत्य सांगणारा त्यांना साधक पाहिजे असतो, तो सख्य भक्तीला लायक होतो, अन्यथा नाही. स्वतःची काहीतरी बडबड करणारा साधक त्यांना नको असतो, त्याला मी बोलतात, मी पण ह्या सर्वांचं गुणगान करणारा असेल तोच त्यांना प्रिय असतो, कारण सर्वांमध्ये तो असतो आणि त्याच्यात सर्व विश्व असतं. हे जे एक तत्व सांगणारा जो साधक पाहिजे असतो त्यांना, वेगळं 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 वेगळं, तो वेगळा मी वेगळा, तो ह्या जातीचा मी असा, तो शिकलेला मी अशिक्षित, तो उंच हम नीच, हे सर्व लयाला जाऊन त्या समुद्रातील एक बिंदू जरी काढला, एक थेंब जरी काढला, तरी तो आणि समुद्र एकच आहे, असं सत्य बोलणारा साधक पाहिजे असतो त्यांना, तो सख्य भक्तीवान, अन्यथा कोणालाही जवळ करू शकत नाही सद्गुरू. म्हणून त्याला परमार्थ वीर म्हटलं, बावळट नाही म्हटलं, काहीतरी आलं म्हणून काहीतरी बोललं असं नाही, शूर वीर लागतं त्यासाठी. म्हणून सद्गुरू सांगे, सर्व आपले देवता बघा, सर्वच्या सर्व सर्व शस्त्रधारी आहेत. कोणाकडे कसलं शस्त्र कसलं अलौकिक कोणी असं नाही, का तर ते शूर वीर होते, लक्षात आहे. सर्वांकडे विद्या होत्या, आपले श्रीकृष्ण पण बघितलं तरी शस्त्रधारी, शिवाजी महाराज बघितलं तरी शस्त्रधारी, लक्षात आलं, बावळट माणसं नाही, लक्षात आलं ना. म्हणून जर आजकाल जर तुम्हाला शस्त्र नाही उचलता येत, तर हे ज्ञान हे शस्त्र आहे ना, ते उचलं ना, हे मोठं शस्त्र आहे, सर्व शास्त्रांपेक्षाही मोठं शास्त्र म्हणजे ज्ञान. म्हणून हे जे अव्यक्त निर्गुण निराकार जे आहे, हे जे अस्त्र जे आहे, त्याला सद्गुरू दिव्य बोध दिव्य साधना सांगितली. जसं रावणाला ते धनुष्य पेलता आलं नाही, ते रामाने सहज अहंकाराच्या पोटी, अहंकार नव्हतं ना रामाला, म्हणून सहज तुटलं गेलं. तसंच हे जे शास्त्र, हे पवित्र शुद्ध शास्त्र जे आहे, हे महान शस्त्र आहे, हे संपूर्ण ब्रह्मांडाला हलवण्याची ताकद त्या ज्ञानामध्ये आहे. एवढं भव्य दिव्य हे जे शस्त्र, हे फक्त फक्त आणि फक्त सद्गुरु त्याच शिष्याला देतात की ज्याला ते पेलवू शकेल, आणि तेच शिष्य त्यांना आवडतात. का आवडतात? कारण ते स्वतःसाठी जगत नाही, ते जगासाठी जगतात. का आवडतात? तर त्यांचं प्रत्येक ज्ञानातला प्रत्येक थेंब हा ज्या वेळेला एखाद्या तहानलेल्या एखाद्या दुःखी कष्टी लोकांना जो ता ज्ञानाचा थेंब जेव्हा पाजला जाईल, त्यावेळेला त्याचं खरं जीवन अमृतासारखं गोड होऊन जाईल, अमर अजर अखंड होऊन जाईल. कारण तो अमृताचा थेंब, त्या दिव्य ज्ञानाचा थेंब त्याच्या अंतरंगात जसा उतरेल, तो कधी आटणार नाही, कधी संपणार नाही, कधीही सुकणार नाही. तो जीवन आनंदमय करून टाकेल, जीवन थंड करून टाकेल, शांत करून टाकेल, निवांत करून टाकेल, आणि आशा निर्माण करेल, एक वृक्षासारखं बीज रोपण करेल, आणि एक नवं चैतन्य त्याच्या अंतरंगामध्ये निर्माण करेल, जे त्याला विश्वव्यापक बनण्यासाठी कारणीभूत ठरेल, त्याला सतत जागृत करत ठेवेल. म्हणून हे ज्ञानामृत हे अशाच पद्धतीमध्ये ते अमृत म्हटलं गेलं. ज्ञान हेच अमृत, हे ज्यांनी प्राशन केलं, ज्यांनी पिलं थोडं जरी, तो ब्रह्माकार होईल, लक्षात आलं, ब्रह्माकार होईल. किती विश्वव्यापक होईल त्याची गणना नाही तो करू शकत, आत्ता जरी त्याला माहिती नसलं तरी देखील. म्हणून सद्गुरूंशी सख्य झाल्याच्या नंतर तो ब्रह्मांडाचा स्वामी, त्याच्याशी एकरूप झालं तर काय होणार? विश्वव्यापक नाही होणार का? आणि मग तो कसलं ज्ञान घेणार? छोटं ज्ञान घेणार का? मरकत ज्ञान घेणार का? आता असेल ते उद्या संपणे असं ज्ञान घेणार का? बिलकुल नाही.
अजर अमर अखंड शाश्वत निर्गुण निराकार सर्व निसर्ग नियम त्याच्याशी बरोबर बांधिलकी असेल. लक्षात आलं? असं विश्वव्यापकच ज्ञान तो घेणार ना, त्याच्या पलीकडे काय घेणार? तो हवेतलं कुठचं ज्ञान नाही सांगणार तुम्हाला, की हवेतल्या गोष्टी नाही सांगणार, तो स्व अनुभवाचं ज्ञान सांगणार. तो कोणीतरी ऐकलेलं ज्ञान नाही सांगणार, स्व अनुभवाचं ज्ञान सांगणार. कुठच्या तरी गप्पा टप्पा नाही सांगणार, जे सत्य आहे, ज्याने हे सत्य आत्मसात केलं तोच तिथे पोचेल, हेच ज्ञान सांगणार तो. तो विनाकारण कुठचाही आणि कोणाचाही वेळ वाया घालवणार नाही. जे जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार, की जेणेकरून एक वेळ जरी त्याच्या संपर्कात जरी आलेला व्यक्ती दिव्य होऊन जाईल. जसं कृष्णाच्या सहवासात एक मिनिटासाठी आला, काही एक तासासाठी आला, तो आयुष्यभर कृष्णाशी बांधला गेला, आयुष्यभर. तसं सद्गुरु तत्व असतं. एक मिनिटासाठी का होईना, जसं कानावरून अंतरंगात तो शब्द उतरला, ते ज्ञान, पवित्र ज्ञान उतरलं, बस तो आयुष्यभर जोडला गेला. जो एक तास आला, सहज जोडला गेला, सहज. हे अंतरीची ज्योत प्रकाशली, तसं आहे, आतून प्रकाशतं, जीवन प्रकाशमय उंच होतं. फक्त टच, एकदा फक्त, मग तो आयुष्यभर सख्य भक्तीत राहतो, मग तो सद्गुरूंना कधी सोडून जात नाही, आणि सद्गुरूही त्याला सोडून जात नाही. जर त्याला मार्ग नाही मिळाला पुढे जाण्याचा, लक्षात ठेवा, जर त्याला त्या मार्गाने जाताना, शुद्ध मार्गाने, पवित्र मार्गाने, स्वच्छ मार्गातून जाताना जर त्याला मार्ग नाही मिळाला, तर सद्गुरू त्याला पुन्हा दुसरा मार्ग निर्माण करून देतात. हे घे, आणि तुझा जन्म तेजससाठी झालेला आहे. सद्गुरूंचे सद्गुरूही होते, त्यांचाही वेगळा संप्रदाय होता. त्यांना मार्ग नाही मिळाला पुढे जाण्यासाठी, काही असेल अडवलेलं असेल किंवा काही झालं असेल, आपल्याला त्याशी काही घेणं नाही. सद्गुरू नवीन निर्मिती केली, जीवन जगण्याची कला शिकवणारी जीवन विद्या निर्माण केली. आज ते त्यांचे सद्गुरू का त्यांना आशीर्वाद नाही, कारण सद्गुरू सोबतच असतात हो, सद्गुरू जातच नाही कुठे. ते ब्रह्मज्ञान झोपायला देत नाही साधकाला, आणि ते सद्गुरूंशी एकदम सख्य असतात, एकदम एकरूप असतात. ते वरून दाखवण्याचा प्रांत नसतो, जसं हनुमंताला दाखवण्याची भक्ती, दाखवण्याची गरज नसते, त्याच्या रोमारोमात रामच असतो. तसं वरून वरून दाखवण्याचा गोष्ट नाही, तो अंतरंगातून निर्माण होणारा मार्ग असतो. विहिरीत पाणी आहे हे पाण्याला दाखवायची गरज नाही, विहिरीच्या बाजूला पण पाणी असतं, फक्त खड्डा खणणारा पाहिजे. तसं हृदयातून तो वाहणारा झरा अखंड आहे, तो ब्रह्मानंद आहे, पण तिकडे छेदणारं सद्गुरु तत्व पाहिजे ना, तर तो झरा वाहत राहील सतत. हे हृदयची ते हृदय, तो कधी आटणारा झरा नाही, तो अनंत अजर अमर अखंड आहे, तो कधी थांबत नाही. तो जो ईश्वरी ज्ञानाचा जो झरा आहे, एकदा फुलला तो कारंजासारखा वरती येतो. तुम्हालाही माहिती आहे की बोरवेल जेव्हा खणतात किंवा एखादा अंतरंगामध्ये समुद्रामध्ये तेलाचा साठा असला किंवा कुठेही असेल, तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही यूट्यूब इतर माध्यमातून बघितलं असेल, तो अंतरंगामध्ये शांत असतो जमिनीच्या खाली. तो काय म्हणत नाही वरती येऊन की मला बघा, मला काहीतरी शोधा, नाही, तो आपल्या याच्यातच असतो. तो विचार करतो मला तुम्ही शोधा, मग मी येतो बघा. समुद्रामध्ये अशा तेलाच्या काही खाणी असतात, ज्या वेळेला जहाजामधून त्याला ड्रिलिंग करता करता, पाईपाचं मोठं ड्रिलिंग करता करता, ज्या वेळेला त्या तेलाचं पेट्रोलचा कसलाही साठा असू दे, केमिकलचा कुठचा, ज्या वेळेला त्या साठ्यामध्ये जेव्हा होल होतो, तर त्यावेळेला अंतरंगात असलेला, बघा वैशिष्ट्य बघा, अंतरंगात असलेला तेलाचा साठा हा म्हणता म्हणता पाईपाच्या कितीतरी किलो म्हणजे बोलतात ना फूट, 100-200 फूट वरती उंच उडतो. तसं पाण्याचे पण झरे जमिनीखाली असतात,
वास्तविकतेही बोलत नाही की मला बघा म्हणून, ते असतात शुद्ध स्वच्छ चांगले असतात थंड मस्त. ज्यावेळेला त्याला ड्रिलिंग केलं जातं बोरवेलने, त्यावेळेला ते खणतात त्यावेळेला पाणी झमकून वरती येतं, लक्षात आलं ना? आणि अशा पद्धतीत येतात ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तसं हे सद्गुरु तत्वाचं ज्ञान आहे. ज्यावेळेला तुम्ही त्या भगवंताच्या त्या सद्गुरूंशी सख्य भक्तीने ते एकत्र होता आणि हे हृदयची ते हृदय जेव्हा ड्रिलिंग होतं, लक्षात आलं, ती पाईपलाईन जोडली जाते. पण पाईप असतो ना बोरवेलमध्ये, आतमध्ये पाईप टाकतात ना, त्यावेळेला जे पाणी फसकन जसं बाहेर येतं तसं ते निर्गुण निराकार सद्गुरु तत्व अखंड साधकाच्या अंतरंगातून उसळी मारू लागतं. असं उसळी नाही मारत की साधकाला प्रश्न पडतो की अरे बाप रे केवढं विशाल, त्यांनी कल्पनाही केलेली नसते तेवढी, तेवढं भरभरून दिलं जातं त्याला. म्हणून गाढवातला गाढव पण शहाणातल्या शहाणा होतो, ढतला ढ मुलगा एक नंबरनी पास होतो, अक्षर शत्रूचा विद्वान शत्रू विद्वान होतो. काहीही न जमणारा व्यक्ती अलौकिक कार्य करून जाऊ शकतो. तुम्ही त्याची कल्पनाही केलेली नसेल तशी अकल्प आयुष्य त्याला मिळतं. जे ज्ञान नुसतं शोधायला चाललात तुम्ही, एवढं भरभरून मिळेल, एवढं भरभरून मिळेल ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एक विचार आठवायला हजारो विचार काढावे लागतात, एक विचार मांडायला, एक कविता लिहायला, एका मिनिटाला हजारो कविता येतील, किती लिहिणार? नुसतं माईकवर बोलायला भीती वाटते की काय बोलावं, कसं सुचणार, कसं बोलणार. इथे संपूर्ण ब्रह्मांड त्या माईकमधून बोलायला तयार असेल तर कसं जीवन असेल, लक्षात घ्या. त्याला कधी प्रश्न पडेल? साधा सोन्याचा अलंकार घेण्यासाठी, सोन्याचा अलंकार घेण्यासाठी हजार वेळा विचार करावा लागतो, घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको, का पैसे जास्त असेल. नुसतं सोनं घेण्यासाठी, अरे ते संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या हातात जर दिलं, संपूर्ण पृथ्वी जर तुझ्या हातात दिली आणि हे पृथ्वीचं राज्य तुझं आहे असं जर म्हटलं तरी ते कमी, पण तुला सद्गुरु ब्रह्मांड देणार पुरा हातात, हे घे. तर त्यावेळेला काय घेणार? नाही मला ते सोनं पाहिजे, अरे हे ब्रह्मांड घे ना, तुला देतोय, हे घे, हे हा तू राजा आहेस. तर लक्षात घ्या, नुसती कल्पनाही आपण करू शकत. मी तुम्हाला उदाहरणं देतोय, मी माझं काही वेगळं सांगत नाही, मी सद्गुरू तत्व शिकवते तुम्हाला. नुसतं सख्य भक्ती म्हणजे नुसतं साधी गोष्ट नाही आहे, सद्गुरूंना देण्यासाठी. म्हणून सद्गुरू बोलतात मला तर भरभरून देव असं वाटतंय पण तुझी झोळी फाटके त्याला मी काय करू रे. काय करू? म्हणून जे द्यायला सद्गुरू बसले त्या लायकीचा पण शिष्य लागतो. म्हणून सद्गुरूंशी जो सख्य झाला, एक रूप झाला, तो जेवढं सद्गुरूंना जाण्याचा प्रयत्न करेल जेवढं, तेवढं सद्गुरू अजून विशाल 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 रूप व्हायला जाईल. म्हणून मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांची बहीण, तिने सांगितली, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, कसं शक्य होईल? अशक्यातली गोष्ट, पण तिने म्हटलंय ना, ज्ञानेश्वरांची बहीण आहे ना, साधी गोष्ट नाही आहे. तिला विरोध कोण करेल असं म्हटल्यानंतर, आणि विरोध करायला गेले ते सर्व नम्र झाले. का? तिने जे म्हटलं गेलं ते अनुभवाच्या ज्ञानाच्या जोरावर म्हटलं गेलं, शब्दज्ञानाच्या जोरावर नव्हतं. लक्षात आलं ना? संत जेव्हा ईश्वर आणि परमेश्वर भगवंत एक तत्व जेव्हा म्हणतात किंवा हरी म्हणतात तर त्यावेळेला त्यांच्या समोर प्रत्यक्ष तो उभा असतो. आणि आम्ही जेव्हा म्हणतो ईश्वर परमेश्वर भगवंत देव, त्यावेळेला आपल्या नजरेसमोर पण नसतो, आपल्या खिसगंडीत पण नसतो, आपल्या विचारात पण नसतो, आपल्या मनात पण नसतो, आपल्या इंद्रियामध्ये पण नसतो, आपल्या कल्पनेत पण नसतो.
हा फरक आहे दोघांमध्ये. म्हणते प्रत्यक्ष भगवंताला बघून बोलत असतात आणि आपण कल्पना करून बोलत असतो. म्हणून आपल्या शब्दांमध्ये कमकुवतपणा असतो, कारण कल्पना असते, वस्तुस्थिती नसते. आपल्या शब्दांमध्ये ती धार नसते, आपल्या शब्दांमध्ये तो भाव नसतो, आपल्या शब्दांमध्ये ते स्मरण नसतं. म्हणून शब्द कतरतात, म्हणून शब्द घाबरतात, म्हणून शब्द हळूहळू भीतभीत बोलले जातात. आणि संत बोलताना तसं नाही, राजासारखं बोलतात. जे सत्य आहे ते समोर ठेवून बोलतात. ते नाही कधी कोणाच्या बापाला घाबरत. तो असा म्हणेल तो तो म्हणेल त्याचा संस्काराचा भाग. जे सत्य ते उघड बोलणारे संत असतात, ते कधीच कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांना जे सांगायचं ज्याच्यासाठी ते जन्माला आलेत ते बोलूनच जाणार. ते वेदाने वेदन जे ऋषी म्हणून लिहिले ते घाबरून लिहिले नाही. लोक काय विचार करते, काय बोलते, जे सत्य त्यांनी रोखठोक मांडलं. भगवंतानी भगवद्गीतेत जे सांगितलं ते रोखठोक सत्य मांडलं व्यासांनी. त्यांनी हा विचार केला ना की पुढे पुढची पिढी काय, पुढची पिढी अभ्यास करेल प्रत्येक तत्त्वावरती, प्रत्येक शब्दावरती, प्रत्येक विचारावरती. त्यांना माहितीने लिहून टाकलं विंदास काय सत्य होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी पण लिहून टाकलं. संत तुकाराम महाराजांनी लिहून घेतलं, हे घ्या करा अभ्यास. सद्गुरुश्री वामनराव पैनी पण तेच केलं, सत्य उघड केलं. पण सत्य उघड असलं, ब्रह्म उघड असलं, पण ब्रह्मज्ञान उघडं नाही ना. त्यासाठी तसा शिष्य लागतो जसं सख्य आहे, सद्गुरूंशी एक रूप आहे. नाहीतर समजत नाही ना ते ज्ञान, कसं समजणार. मग ते ज्ञान समजण्यासाठी सद्गुरूंचा सखा झाला पाहिजे. लक्षात आलं, नवरा बायको एकत्र कसे असतात, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी ट्युनिंगमध्ये असते. काय करायचं, काय करायचं, कसं बजेट हे करायचं, सर्व काय. तसं सद्गुरूंशी एकरूप झालं पाहिजे. कसं कार्य करायचं, अडथळे आल्यानंतर कशी मात करायची. ईश्वराला काही अशक्य नाही, लक्षात ठेवा. देवाला काही अशक्य नाही, परमेश्वरी तत्वाला काही अशक्य नाही. हे बोध फक्त सद्गुरूच साधकाला देतात. अशक्य हा शब्द त्याच्या डिक्शनरीतून काढून टाकतात. आता बोल काय, सर्व शक्य आहे, सर्वच्या सर्व शक्य आहे. अशक्य हा शब्दच नाही. मृत्यूवर पण मात करणं शक्य आहे, शक्य आहे. आणि 100% शक्य आहे. दुःखावर मात करणं 100% सत्य आहे. दुःख नावाची गोष्टच असू शकत नाही. लक्षात आलं, हे साधकाला तेव्हा समजतं. सर्व संकटावर मात करण्याची कला फक्त सद्गुरू साधकाला शिकू शकतात. पण साधक घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. म्हणून कितीही ट्रॅफिक असलं, कितीही ट्रॅफिक असलं, कितीही जाम असलं, गाड्या बंद पडल्या, स्ट्राईक झाले, सर्वच्या सर्व रस्ते लॉक झालेत, सद्गुरू साधकाला तसं ठेवत नाही. त्याला हेलिकॉप्टरमधून वरून नेतात. चल या ट्रॅफिकमध्ये तुझी लायकी नाही, अडकायचं नाही. ज्यात हेलिकॉप्टरमधून घेतात तुमचा राजमार्ग, तिकडे कसलं ट्रॅफिक नाही, कसलं सिग्नल नाही, काय नाही. मस्तपैकी सर्व विश्व डोळ्यासमोरून बघायला शिकवतात. हे बघ कोण कोण कुठे कुठे कसा कसा अडकला. ते साधना करणारे साधक कसे अडकले, कार्य करणारे कार्यकर्ते कसे अडकले, हे सर्व बोलणारे कसे अडकले, कुठे थांबले, काय झालं. कारण त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचा राजमार्ग त्यांनी चुकीचा निवडला. राजमार्ग मी सांगत होतो ते आडमार्गाने गेले, म्हणून ते सर्व फसले. पैसा, संपत्ती, लोभ, प्रसिद्धी, मान सन्मान ह्या सर्वांमध्ये अडकले. म्हणून ते आकाशमार्ग कोणीच घेतला नाही. म्हणून जो सख्य झाला त्याला सद्गुरूंनी आकाशमार्ग दिला. भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश. आणि भगवंताच्या प्रांतात 24 तास ठेवले अखंड. त्यालाच बुद्धा सख्य भक्ती. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.